सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. संत रविदास महाराज यांचे मंदिर पाडल्यामुळे भीमार्मी भारत एकता मिशन लातूरच्या वतीने जाहीर निषेध. दिल्ली येथील संत रविदास महाराज यांचे 600 वर्षापूर्वीचे 5 एकर जमिनीवर असलेले रविदास महाराज यांचे मंदिर विकास प्राधिकरणाच्या नावाच्या बहाण्याने न्यायालयाच्या आदेशानुसार हे ऐतिहासिक गुरुघर पाडले. ह्याच ठिकाणी स्वतः रविदास महाराज 40 दिवस प्रवचन केले होते. याचा शासनाने कसलाच विचार न करता बहुजन महापुरुषांचे नाव असणारे गुरुघर पाडून लाखो बहुजन वर्गाचे मन दुखावल्यामुळे दिल्ली येथील तुघलकाबाद अर्थात जिथे मंदिर होते तिथेच रविदास मंदिर बांधून मिळावे म्हणून भीमार्मीचे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी 21-8 संवैधानिक पद्धतीने जनआंदोलन केले. सरकारने याच बहुजन समाजावर लाठीचार्ज व अश्रुगॅसचा पोलिसांचा वापर करून ॲडव्होकेट चंद्रशेखर आझादसह अन्य 96 कार्यकर्त्यावर कार्यवाही केली गेली आहे. ती कार्यवाही त्वरित मागे घेण्यात यावी व लवकरात लवकर सोडण्यात यावी असे आज भीमार्मी भारत एकता मिशन लातूरच्या वतीने माननीय राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे, जिल्हा प्रमुख विलास अण्णा चक्रे, जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पडसाळे, जिल्हा सचिव शिवाजी लांडगे, लातूर शहर प्रमुख बबलू शिंदे, शहर संघटक बबलू गवळे, सुभाष बनसोडे, कार्तिक गायकवाड आदींच्या स्वाक्षरे आहेत. इथल्या दिल्ली सरकारने आणि इथल्या भाजप सरकारनं मिळून कारस्थान रचून महापुरुषांचं ते मंदिर गेल्या 6 वर्षापूर्वीचं मंदिर या कालावधीत तोडण्यात आलं. परंतु त्याच्या बाजूलाच एक मारुती मंदिर असताना तिथं धक्का न लावताना आतमध्ये जाऊन ते मंदिर तोडण्यात आलं. त्याचा निषेध म्हणून 21-8-2019 रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावरती आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये पूर्ण भारत देशामधून जनसंख्येमध्ये भीमार्मी जनता एक ठिकाणी आली होती. परंतु इथल्या सरकारने दबावात इथल्या भीमसैनिकांना, बहुजन कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून 96 लोकांना आतमध्ये टाकण्यात आलेलं आहे. भीमार्मी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सहितमध्ये आहेत. तरी आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तर राष्ट्रपती यांनी लवकरात लवकर त्यांना बाहेर काढ सोडून देणे, गुन्हे दाखल घेणे, मागे घेण्यात यावे आणि सोडून देण्यात यावे. जर असे जर नाही झाले तर येत्या काही काळातच आम्ही भारत बंद करण्याचा आवाहन देत आहोत. चंद्रशेखर भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. विनय भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अशोक भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आज एकदा नेहाताई शिंदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. जय 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 भीम. महाराष्ट्र 24 आवाज साठी लक्ष्मण कांबळे, लातूर. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.